शादी हो या एंगेजमेंट, हर फंक्शन के लिए शमसिया फंक्शन हॉल। खूबसूरत डेकोरेशन के साथ साथ पार्किंग, किचन, लेडीज और जेंट्स की कुल 1000 लोगों की कैपेसिटी में बने इस फंक्शन हॉल में कोई भी फंक्शन आसानी के साथ किया जा सकता है। दिए गए नंबर पर रब्ता कर अभी बुक कराएं। शमसिया फंक्शन हॉल, फर्स्ट क्रॉस LBS नगर, हजरत शम्स आलम कंपाउंड, रायचूर। ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ
ಅಲಾಲಕತ್ತು ಈಜಾಬ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಒಂದು ಇಸು ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಗಲಭೆಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಯಾರು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಹೋಮ್ ಮಂತ್ರಿ ಗೊತ್ತಿದೆ. ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಉಡುಪಿ ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಗಲಭೆಗಳಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ಯಾರು ಕೂಡ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನ ದಾಳಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿ ಕೂಡ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲೆ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರು ದಾಳಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೂಡ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಧಾರ್ಮಿಕರು ಮಾಂಸ ತಿನ್ನಬಾರದು, ನನ್ನ ಹಕ್ಕದು ಮಾಂಸ ತಿನ್ನೋದು ಬಿಡೋದು ನನ್ನ ಹಕ್ಕು. ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಇವತ್ತು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 90% ಜನ ಮಾಂಸಾಹಾರಿಗಳಿದೀವಿ. ಎಸ್ಸಿಗಳು ಓಬಿಸಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಂಸಾಹಾರಿಗಳೇ. ಮಾಂಸ ತಿನ್ನಲಾರದಂತವರು ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳ ಕೆಳಗಡೆ ತಿಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಮಾತ್ರ ಮಾಂಸ ತಿನ್ನಂಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲಾ ಜಾತಿಗಳ ಮಾಂಸ ತಿಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದೇ ನನ್ನ ಆಹಾರದ ಹಕ್ಕು. ನನ್ನ ಹಕ್ಕಿನ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಒಂದೊಂದಾಗಿ ನಮಗೆ ಇವತ್ತು ಗಮನ ಹರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಊಟದ ಮೇಲೆ ಗಮನ ಹರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ನನ್ನ ಬಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಗಮನ ಹರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಹಿಜಾಬ್ ಹಾಕ್ಬಾರ್ದು ನೀವು, ಅದೇನು ನಮ್ಮ ಸೆರಗಾಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ. ಇದು ಹೆಣ್ಣು ಸೆರಗಾಕೊಂಡ್ರೆ ಲಕ್ಷಣವಾಗಿ ಕಾಣ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಆಗ್ತದ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಹಳ್ಳಿ ಇವತ್ತು ಕೂಡ ನೋಡ್ರಿ, ಯಜಮಾನರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇವತ್ತು ಸೆರಗಾಕೊಂಡೇನೆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಮಾತಾಡಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅಳಿಯಂದ್ರಿಗೆ ಮಕ್ಕಳ ಮುಂದೆ ಸೆರಗಾಕೊಂಡು ಇವತ್ತು ಕೂತು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನೋಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಆ ಸೆರಗಿನ ತೆಗಲಿ ವಿನಾಶವಾದ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಟ್ಟೆ ಆಹಾರ ಧಾರ್ಮಿಕ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯದ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಶಕ್ತಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಶಕ್ತಿ ಒಂದೇ ಒಂದು. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾಗರಿಕರಾಗಿ ಹುಟ್ಟಿದ್ರಿ, ನಿಮಗೆ ನಾನು ಓಟು ಪವರ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಮತ ಪವರ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಆ ಓಟನ್ನ ನೀವು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಡಿ, ನಿಮ್ಮದೇ ಆದಂತ ನಿಮ್ಮ दूसरा आदमी बोलता है, कभी हमें दीमक कहा जाता है तो कभी बाबर की औलाद कहा जाता है, लेकिन एक आदमी की चुप्पी नहीं टूटती. वो आदमी चुप रहे तमाशा देख रहा है क्योंकि वो देश को दो हिस्सों में बांटने की कोशिश कर रहा है, समाज को दो हिस्सों में बांटने की कोशिश कर रहा है. टेंशन है उसको डाइवर्ट करने के लिए यहाँ बात होनी चाहिए थी नौजवानों की, रोजगार की, एजुकेशन की. जब एजुकेशन को सॉफ्टवेयराइज किया जा रहा है न्यू एजुकेशन पॉलिसी के नाम पर, जॉब के नाम पर लोगों के ऊपर, बच्चों के ऊपर जो रोड पर इम्तिहान दिए हैं, रिजल्ट के लिए पूछ रहे हैं, उन पर बंदूकों से मारा जा रहा है, उनको घरों से निकाल कर मारा जा रहा है. इकोनॉमी देश की टूट चुकी है. हम देखते हैं अंबानी की दौलत 80 मिलियन थी, अडानी की दौलत 71 मिलियन हो गई. ये सिर्फ 2 साल के अंदर 51% चर्चा नहीं हो रही है, क्योंकि मीडिया जो कोर मीडिया है इनके हाथ बिछ चुका है. आज आप देख रहे हैं ये एनडीटीवी को भी खरीदने की कोशिश कर रहे हैं. आज मदरसों के ऊपर इंस्पेक्शन कर रिपोर्ट देने की बात हो रही है. हमारे ऊपर न जाने अलग अलग साथों के ऊपर हमला हो रहा है. हम ये इतिहास से कुछ नहीं बदल सकते, हमें इसके लिए लॉकडाउन एजेंडा बनाना होगा. ये आज भीड़ जमा हुई है सिर्फ मजहबी मसले को लेकर. आप लोग बाहर आते हैं सिर्फ रिलीजियस इश्यूज के ऊपर. कोई दलित का रेप होता है, लड़की का, वहां बैठे हुए होते लोग, आप कहां होते हैं उस वक्त? मैं आपसे पूछना चाहता हूं, ये समाज में जो फार्मर एक साल दिल्ली के बॉर्डर पर, अरे अल्लाह ये तेरा घर है, तू ही इसकी बेहतर हिफाजत फरमाता है. मेरे दोस्तों और बुजुर्गों, आज जुमा में भी मैंने इस बात को लोगों के सामने बयान किया. आप हजरात को भी ये सोच और फिक्र देते हुए जा रहा हूँ, जिस हुकूमत के गोद में बैठकर ये संगी कुत्ते भोगते हैं, तो हम उस हुकूमत से क्या मुतालबा करेंगे कि इनको सजा दे? हम अपने परवरदिगार की बारगाह में गुजारिश पेश करते हैं कि ऐ अल्लाह इस सियासी ताकत के साथ, हुकूमत के साथ, वक्त के इन फिरौनों के साथ लड़ने की बजाय हमारे अंदर ताकत नहीं है.
दूर जिस तरीके से कामतुल्ला शरीफ की हिफाजत के लिए मामूली से परिंदे अब रहा की फौज से लड़ने के लिए अबाबील नाम के छोटे से परिंदों को तुमने भेजा था। ऐ परवरदिगार, हमारी चाहत यह है कि हमें भी इसी तरीके की एक मामूली सी ताकत दे दे कि जिस ताकत की वजह से हम इन गुस्ताखों के कानूनी चाराचौरी के साथ कानून का पालन करते हुए हमारे जिंदगी में वो दिन देखना नसीब फरमा कि इनका लाशा हमारी आंखों के सामने हुकूमत के जरिए कानून के जरिए तड़पता हुआ नजर आए और इनको देखकर हमारे दिलों को सुकून नसीब आए। अल्लाह तबारक व तआला हमारी दुआओं को कबूल फरमाए। अस्सलाम वालेकुम व रह सकते इतना तो हम कुर्बानी दे सकते। मैं सभी से गुजारिश करता हूँ, मेरे आका के लिए हम बारिश में भी रहेंगे है ना, और सिर्फ एक दस से पंद्रह मिनट तीन चार लोग बोल के बाद अपनी खत्म करेंगे। और अभी मैं हम दोनों के दुनिया का भाई बंदे नवाज का साक्षी है। ಸಂವಿಧಾನ ಬರಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅವ್ರನ್ನ ಗೆಲ್ಲಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ದೇಶದ ಜೈಸೂರ್ ಕುಲ್ಲಾ ಅನ್ನುವಂಥ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಅಲ್ಲಿ ಅವರು